ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरिवर राम नामे नासती। भगवंताच्या नामस्मरणानं मनुष्याकडे महादोष जरी असले ना तरी ते देखील नासतात, हे शास्त्रवचन आहे, भगवत वचन आहे। खरं तर पाप असू द्या पुण्य असू द्या हे अवश्यमेव भोक्तंती, म्हणजे काय म्हणजे पाप जर केलं ना तर त्याची दुःखद फळं भोगावी लागतात, पुण्य जर केलं ना तर त्याची सुखद फळं भोगावी लागतात, हे असं एकमेकांमध्ये मिक्स होत नाही। म्हणजे काय की खूप सारं पुण्य केलं आणि थोडंफार जे पाप होतं मग त्याच्यातून ते वजा करून घेतलं, असं हे तुमची आमच्यासारखी आम्ही जी उसनवारी करतो तसं नाही। म्हणजे काय एखाद्याकडून मला 50 रुपये घ्यायचे आहे आणि माझं काहीतरी दुसरं काम निघालं आणि मला त्याला 200 रुपये द्यायचं काम पडलं, मग बाबा असं कर तुझे ते 50 कापून मी तुला आता 150 देतो, असं हे याच्यामध्ये होत नाही। म्हणून नामस्मरण हे एकमेव साधन असं आहे की ते आमचे सगळे अशुद्ध कर्म अशुभ कर्म आमचं सगळं पापकर्म नाहीसं करण्याचं सामर्थ्य ठेवतं। म्हणजे जया असं वाटे सुखाची असावी, एखाद्याला असं वाटलं ना की मला सुखच पाहिजे आनंदच पाहिजे, आयुष्यातनं माझ्या कधीच दुःख यायला नको, मला भगवंताने सांभाळलं पाहिजे माझी लाड केले पाहिजे। आता असे पण भक्त आहेत की ते त्यांना भगवंत असे प्रत्यक्ष अनुभव येतो की त्यांना भगवंत त्यांच्या डोक्यावर हात फिरवत आहेत किंवा त्यांना अलगद सकाळी उठवत आहेत, असे पण भगवंत आहेत। असे पण भक्त आहेत की ते त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होतं, असे पण भक्त आहेत। आपले हनुमंतच बघा ना, लंका विजय झाला आणि प्रभू श्रीराम इकडे अयोध्येला आले, त्यांचा राज्याभिषेक झाला, मग विभीषणाने अत्यंत मौल्यवान अशी माला प्रभू श्रीरामांसाठी भेट म्हणून दिली, भगवंतांनी आपल्या प्रिय सीतेला दिली, सीतेने मग आपल्या प्रिय हनुमंताला आपला मुलगा जणू काही ती त्यांना समजत होती, आणि त्या हनुमंताला ती माला भेट दिली, आणि मग सीतामातेने दिली म्हटल्यावर हनुमंतांनी ती डोक्याला लावली आणि धारण करून टाकली। पण विभीषण लगेच बोलले, म्हणाले, हनुमंता ही माला फार अमूल्य आहे, फार मूल्यवान आहे, तुम्ही हिचा चांगला सांभाळ करा। लगेच हनुमंतांनी ती माला काढली आणि तिला तोडून ते बघायला लागले की हिच्यामध्ये काय आहे। लोकांनी विचारलं, तुम्ही असं काय करताय, हनुमंतांनी सांगितलं, म्हणाले, रामाचं काही आहे का नाव वगैरे आत बाहेर लिहिलेलं ते बघतो आहे। लोकांनी बोललं, मग तुमच्या आतमध्ये, मग त्यांनी लगेच आपलं ते छाती फाडून दाखवण्याचा तो प्रसंग आहे, रोम रोमामध्ये कणाकणामध्ये त्यांच्या सगळ्या रामनामाचा ध्वनी त्या ठिकाणी प्रतिध्वनित होत होता। तर असे सुद्धा भक्त आहेत, हा सगळा महिमा नामस्मरणाचा आहे। परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरीजे नित्य नेमे, नामस्मरण करिता येमे बाधिशेना, हे सगळं खरं आहे। पण आम्हाला ना नामस्मरण करताना बऱ्याच अडचणी येतात, नामस्मरण आमच्याकडून होत नाही, मग ह्याच्यामागे काय काय अडचणी येतात हे सगळं आम्ही आता या ठिकाणी बघणार आहोत, आणि या सगळ्या अडचणी दूर कशा करता येतील हे सुद्धा आम्ही बघणार आहोत। तर पहिली अडचण काय आहे की आम्ही विसरून जातो, आम्हाला करायचं आहे आठवण असली की आम्ही करतो, पण आम्ही बऱ्याचदा विसरून जातो की आम्हाला नामस्मरण करायचं आहे, कारण अवतीभोवती काहीतरी वेगळं सुरू असतं, त्याच्यामध्ये आम्ही कधी गुंतून जातो आम्हाला कळत देखील नाही। मग याच्यावर उपाय काय करायला पाहिजे? आता बरेच जे भक्त असतात ना त्यांच्या ज्या नेहमीच्या खोल्या असतात, खोली असते किंवा नेहमी जिथे ते बसतात अशा ठिकाणी ते सगळीकडे नाम लिहून ठेवतात, म्हणजे एखाद्याला भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करायचं आहे, समजा त्याला श्री सद्गुरूंनी ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः हा मंत्र दिलेला आहे, मग ते काय करतात तो मंत्रच त्यांना नेहमी दृष्टीस पडेल अशा ठिकाणी लिहून ठेवतात, किंवा प्रतिमा लावतात वेगवेगळ्या सगळ्या संतांच्या वेगवेगळ्या सगळ्या महापुरुषांच्या की ज्यांच्याकडे बघून भक्ती प्रकट होईल।
आपण पण असं करू शकतो, किंवा आपल्याला जर अशा सार्वजनिक किंवा दर्शनी भागात की सगळ्यांच्या दृष्टीस पडेल किंवा मग कोणतरी काहीतरी बोलेल हे असं आपल्याला नको असेल ना, आपण फक्त आपल्यालाच दिसेल अशा ठिकाणी आपण ह्या काही गोष्टी लिहून ठेवू शकतो. तर तशा आपण केल्या पाहिजे. आपलं पर्सनल रूम जिथे आहे किंवा आपले वही असते, डायरी असते, मोबाईल असतो, अशा ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवू शकतो किंवा तसे चित्र लावून ठेवू शकतो. हे विसरण्याची अडचण ही अशा पद्धतीने आपण दूर करू शकतो. आणखीन काय, मना जे घडी राघवे विन गेली, ज्यांनी आपुली ते तुवा हानी केली. म्हणजे ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला भक्तीचा, परमार्थाचा, भगवद्भजनाचा विसर पडतो आहे आणि वेगळंच काहीतरी कलिकाळाचं सगळं माझ्या डोक्यात उतरतं आहे आणि मी तेच घेऊन सगळं बसतो आहे, असं जी संगत आहे ना, ती संगत पण आपण त्यागली पाहिजे. चुकून नकळत अशा ठिकाणी जाण्याची वेळ आली तरी तिथून काढता पाय घेतला पाहिजे, काहीतरी बहाना केला पाहिजे. तर आपल्याला एखाद्या वेळेस अर्जंट काहीतरी काम निघतं आणि आपण किती महत्त्वाचं असलं, चक्क आपल्या एखाद्या साहेबाच्या समोर जरी आपण बसलेलो असलो ना, तरी आपण बोलले तिथून कारण सांगून निघून जातो. मग त्याच्यातून आपला थोडासा त्या ठिकाणी फायदा असतो, पण इथे आपलं खूप मोठं नुकसान आहे. इथे आपल्याला चक्क आपल्या प्रिय अशा भगवंताचा विसर पडतो आणि नको नको ते सगळं आपल्या अंतःकरणामध्ये उभं राहतं आणि ते पुन्हा आणखी आपल्याला मग पापकर्म, दरिद्रकर्म करायला भाग पडतं. म्हणून अशा ठिकाणाहून शक्यतोवर आपण निघून गेलं पाहिजे. काय असतं, भक्तीचे तीन पैलू आहेत किंवा तीन पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट आहे भगवंताच्याबद्दल प्रेम निर्माण होणं. दुसरी गोष्ट आहे की भगवंताचं नाव स्मरण करणं. आणि तिसरी गोष्ट आहे की कुसंगाचा त्याग करणं. या तीन गोष्टी आपण जर ध्यानात ठेवल्या ना, तर बोलले आपल्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही, कारण आपलं सगळं पाप भगवंताचं नाम दूर करेल. आपण कुसंगाचा त्याग केला म्हणजे आपल्याकडून नवीन काही पापकर्म किंवा नवीन काही कर्म आपल्याच्यानं बनणार नाही. आणि भगवंताचं नाव आपण घेतो आहे किंवा भगवंताबद्दल प्रेम आहे, याचा अर्थ भगवंत पण आपल्यावर तितकंच प्रेम करेल. आपल्याला भगवंत त्या ठिकाणी फुलामध्ये ठेवेल, आपल्याला जीव लावेल, बोलले आपल्याला काय हवं नको ते सगळं बघेल, त्याची गरजच नाही. भगवंत मुळातच चिंतामणी, भगवंत मुळातच कामधेनू आहे, भगवंत मुळातच एक आई जी आहे ना, आई ते परमेश्वराचं एक अत्यंत लघुरूप आहे. अशा हजारो आया एकत्र केल्या तेव्हा कुठे एक भगवंताचा एखादा अंश तयार होईल, इतका तो प्रेमळ आहे, इतका तो कृपाळू आहे. बोलले तो किती आनंद देईल, किती प्रेम देईल, याला मर्यादाच नाही. नुसत्या भगवन नामाच्याच सगळ्या आश्रयानं आमचे सगळे दुःख, आमच्या सगळ्या इच्छा, वासना सगळ्या विरून जातात. म्हणून ही तीन त्रयी, या सगळ्या तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे भगवंतावर प्रेम असणे, भगवंताचं नामस्मरण करणे आणि भगवंतासाठी आपल्याला कुसंगाचा त्याग करावायचा आहे. कारण कुसंग मग आपण आला भगवत भक्तीकडे लागू देत नाही किंवा जास्त वेळ टिकू देत नाही. तर हे होतं पहिलं कारण की आपल्याला विसर पडतो म्हणून आपल्याकडून भगवंताचं नाव घेणं होत नाही. त्याच्यावर उपाय आपण बघितला की शक्य तेवढ्या ठिकाणी आपण हे लिहून ठेवावं, चित्र लावून ठेवावे, चांगल्या संगतीमध्ये राहावं आणि कुसंगाचा त्याग करावा. दुसरी अडचण अशी असते की आपल्याकडून बसलं जात नाही. अधिक वेळ आपण बसायला गेलं, नामस्मरण करायला गेलं की मग कुठेतरी पाठाचं दुखते, गुडघेच दुखतात, मानच दुखते, असे वेगवेगळे त्रास, आपल्याला शारीरिक त्रास होत असतात. ही एक महत्त्वाची अडचण आहे. आणि मग आपण काय करतो, तिथून उठतो, बाहेर जातो, बाहेर मग बाहेरच्या सगळ्या परिस्थितीशी मिसळून जातो किंवा झोपून जातो, झोप लागून जाते. मग याच्यावर उपाय काय आहे, म्हणजे पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण व्यवस्थितरित्या एका सुयोग्य आसनावर आणि एखाद्या सुयोग्य ठिकाणी आपण बसलं पाहिजे. शक्यतोवर शांत स्थळ असेल तर निश्चित चांगलं. समोर भगवंताची मूर्ती, अधिष्ठान वगैरे, प्रतिमा वगैरे असतील तर आणखीनच चांगलं.
नसतील तर तो भाग वेगळा आहे, कारण भगवंत सगळीकडे आहे. पण हे कशाकरता आहे की भगवंताकडे आमचं अवधान टिकून राहावं यासाठीचा हा सगळा उपाय आहे. किंवा बसण्याची जागा म्हणा, किंवा बसण्याची स्थिती म्हणा, किंवा समोर आजूबाजूचं वातावरण जर नेहमी नेहमी तेच असेल तर आम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला वेळ लागत नाही. आम्ही बऱ्याच काही दिवसांमध्ये या गोष्टींची सवय आम्हाला लागून जाते आणि मग आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये रात्रंदिवस नाम चालायला लागतं. नाम अगदी फिरतं आहे की समोर दिसतं आहे अशी पण अवस्था, अशी पण स्थिती बऱ्याच साधकांची, बऱ्याच भाविकांची होऊन जाते. तर याच्यामागे तेवढी समर्पण असतं की आम्ही कोणत्या भावनेनं, किती समर्पणानं हे काम करतो आहे हे महत्त्वाचं आहे. आता एखादी आई आहे, ती स्वयंपाक करते आणि एखादी बाहेरची मोलकरीण म्हणा किंवा नोकराणी म्हणा, आम्ही बाई कामाला ठेवलेली आहे, ती पण स्वयंपाक करते. पण ज्या दिवशी आई स्वयंपाक करते त्या दिवशी आपल्याला तिची चव लगेच कळून येते, कारण आईच्या त्या कृतीमध्ये ना समर्पण आहे, प्रेम आहे, आनंद आहे, निष्कामता आहे. बोले तसंच आहे, जसं प्रेम असेल, निष्कामता असेल, आपलेपणा असेल, देव माझा मी देवाचा, भगवंतासाठीच मी आहे, माझ्यासाठीच भगवंत आहे, भगवंतापेक्षा मोठं काहीच नाही, भगवंत हा एकमेव सखा आहे, बाकी सगळेजण स्वार्थाचे आहेत, बाकी सगळेजण स्वार्थ पूर्ण झाला की निघून जातात, किंवा त्यांचा स्वार्थ आमच्याकडून पूर्ण झाला नाही तर आम्हाला ते विचारतसुद्धा नाही. पण भगवंताचं तसं नाही, भगवंत हा आमचा सखा आहे, भगवंत हा कृपाळू आहे, मायाळू आहे, स्नेहाळू आहे, जनी दास पाळू आहे, आपल्या भक्तांचा सांभाळ करणारा तो आहे, प्रत्येक संकटामधून तो रक्षण करणारा आहे. म्हणून बोलले बसण्याची जागा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण फिक्स ठेवायला पाहिजे, ते वातावरण समोर अधिष्ठान प्रतिमा वगैरे हे काही आवश्यक असं नाही, पण असलं तर फरक पडतो. आणखीन हे सगळ्या शारीरिक व्याधींसाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण ह्या सगळ्या शारीरिक व्याधींसाठी ना व्यायाम केला पाहिजे, आसनं केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला निदान नीट बसता तरी आलं पाहिजे, भगवंताचं नाव तरी आपल्याला व्यवस्थितरित्या घेता आलं पाहिजे. आणि याच्यामुळे मग आपलं शरीर जर सुदृढ असेल तर आपलं मनसुद्धा शांत राहील आणि आपण निश्चितपणे भगवंताचं नाव थोडं जास्त काळांसाठी घेऊ शकतो. म्हणून बसण्याची स्थिती, त्यासाठी आपल्याला व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. तिसरी अडचण आता आपण या ठिकाणी बघूया समर्थांच्या कृपेनं, की नाव कसं घ्यावं हे आपल्याला कळत नाही. मग काही जण असं घाईघाईमध्ये नाव घेतात, ओम श्री गुरु तात्जी बाशी वल्लभाय नमः, ओम श्री गुरु. काही जण एक अत्यंत हळूवारपणे घेतात, त्यांना काहींना झोप लागते, काहींना मग ते थकवा आल्यासारखं होतं, तर काही जण मोठ्यानं बोलतात, काही जण हळू बोलतात. नेमकं काय करावं, तर याचं उत्तर असं आहे की आपणाला ज्या पद्धतीमध्ये आरामदायक वाटेल तसं आपण केलं पाहिजे. पण एक आदर्श पद्धत काय आहे, एक मध्यम गतीनं आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, हळूवारपणे आपण घेतलं पाहिजे, अत्यंत प्रेमानं आपण घेतलं पाहिजे, अत्यंत आदरानं आपण घेतलं पाहिजे. समोर माझा भगवंत बसलेला आहे एवढ्या आदरानं आपण घेतलं पाहिजे, याच्यापेक्षा महत्त्वाचं, याच्यापेक्षा श्रेष्ठ आणखी काहीच नाही, अशा भावनेतून आपण घेतलं पाहिजे. मग किती घेतो याला महत्त्वाचं, हे महत्त्वाचं नाही, कसं घेतो हे महत्त्वाचं आहे. आता बाजारात आंबे विकायला येतात, 100 रुपये किलोला पण आंबे मिळतात, आणि हापूस आंबा जर घ्यायला गेला ना तर ते डझनावर मिळतात, 600, 700, 800 रुपये डझन मिळतात. मग हे एवढा फरक कसं काय, खायला जर गेलं, खाऊन जर बघितला तेव्हा कळतं की याची किंमत अशी एवढी का आहे. जसं प्रत्येक कण हा मधुर असतो, त्याची ती चव ही वेगळीच असते, ती चव आणखी कुठे बघायला मिळत नाही.
त्याचा गोडवा, त्याचा आनंद, त्याची तृप्ती, त्याचं माधुर्य ह्या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. क्वांटिटी की क्वालिटी, क्वांटिटी की क्वालिटी या सगळ्या गोष्टींमध्ये ना क्वालिटी ही बऱ्याचदा भक्तीमध्ये तरी क्वालिटी बघितली जाते. व्यवसायामध्ये क्वांटिटी जास्त मॅटर करत असते, जास्त महत्त्वाची असते, कारण त्या ठिकाणी उद्देश काय असतो, नफा मिळवणे असतो. पण परमार्थामध्ये क्वालिटी हा मूळ उद्देश आहे. भावना काय आहे, समर्पण कसं आहे, प्रेम किती आहे हे महत्त्वाचं मानलं जातं. याला कारण असं, उदाहरण काय, अजामिळ पापी वने पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. अजामिळ होता, एकच केवळ मृत्यूसमयी त्याच्या मुखामध्ये पुत्राचं नाव नारायण होतं म्हणून त्याने नारायण नावाने हाक मारली, पण तरी बोलले त्या ठिकाणी त्याला सद्गती मिळाली. असं कुठेच लिहिलेलं नाही की अमुक इतका दिवस नामस्मरण करावं लागेल किंवा अमुक इतका वेळ नामस्मरण केलं की त्याची रँक नंबर वन, अमुक अमुक दिवशी नामस्मरण केलं असं केलं त्याची रँक नंबर टू, असं कुठेच कोणत्याच शास्त्रामध्ये वेदांमध्ये लिहिलेलं नाही. पण असे एकदा दोनदा किंवा काही थोडे दिवस किंवा सद्गुरू भक्त सांगितलं तेवढं करणारे, पण निष्ठेनं करणारे, प्रेमानं करणारे, पूर्ण विश्वास ठेवून करणारे भोळा रामासारखे, एक भगवंताच्या नुसत्या नावानं, भगवंताच्या नुसत्या आठवणीनं आनंदित होणारे, देवाला आपलंसं मानणारे यांना लागलीच भगवंताने दर्शन दिलेलं आहे किंवा त्यांच्यासाठी तो धावत आलेला आहे. म्हणून बोलले आपण अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं आणि अत्यंत हळुवारपणे पण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. चौथी अडचण काय आहे की बऱ्याच जणांना ना नाव घ्यायला लागलं रे लागलं की जड वाटायला लागतं, फक्त शरीर अगदी अक्षरशः जड पडलेलं आहे असं वाटायला लागतं, अंगाचा दाह होतो आहे असं वाटायला लागतं, अंग फुटते की काय असं पण वाटायला लागतं, आणि मग ते घाबरून नामस्मरण सोडून देतात. ह्याच्यावर उपाय काय आहे, तर पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे असं का होतं आहे. हे असं होतं याचं कारण असं आहे की आमच्या हृदयामध्ये पाप पण आम्ही खूप संचय करून ठेवलेला आहे, किंवा पूर्वजन्माच्या असतील अशा कितीतरी वाईट गोष्टीसुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये घर करून बसलेले आहेत, विषय घर करून बसलेले असतात, निंदा, मत्सर, द्वेष या सगळ्या गोष्टींना आधी काढलं जातं आणि हे काढत असल्यामुळे थोडासा त्रास किंवा थोडासा दाह आम्हाला होत असतो. आम्ही हे चांगलं लक्षण आहे हे जाणून आम्ही नामस्मरणावर टिकून राहिलो पाहिजे, सुरू ठेवलं पाहिजे. घाबरून पळालो की मग बोलले त्या ठिकाणी आमची फार मोठी हानी होते, पण टिकून राहिलो ना की मग बोलले फार मोठा लाभ होतो. म्हणून हे कशासाठी होतं आहे हे लक्षात ठेवायचं की आमचं जे सगळं पूर्व पाप आहे ते सगळं निघून जात आहे, भगवंत आम्हाला मोकळा करू बघत आहे, भगवंत आम्हाला सोडवू बघत आहे, यासाठी हे सगळं बोलले असं वाटत असतं. त्याच्यामुळे थोडा वेळ धीर धरायचा आणि नामस्मरण मनाला आवडो ना आवडो, शरीराला आवडो ना आवडो, सुरूच ठेवायला पाहिजे. आता बरेच जण असे पण बोलतात की असाच भाग हा बऱ्याच लोकांच्या, चांगल्या लोकांना जे चांगले असतात, प्रेमळ असतात, भक्त असतात, अशा लोकांना काहीतरी त्रास होतो आहे असं आम्हाला वाटतं, असं आम्हाला जाणवतं. आणि जे दुष्ट लोक आहेत, जे लबाड लोक आहेत, ते फार सुखी आहेत असं आम्हाला वाटत असतं. याचं मागचं कारण काय आहे, ह्याच्या आता ह्या नामस्मरण करताना जो त्रास होतो तसाच आशय याच्यामागे आहे. म्हणजे कारण जर का आम्ही सत्कर्म, चांगले कर्म, भक्ती करत असलो तर काय होतं, म्हणजे आमचे जे पूर्वीचे जे पापकर्म होती ती थोडीशीच असतात,
ती आधी भगवंत नष्ट करतात. बोलले याला आता पूर्ण मोकळाच करतो आणि आता हा नामस्मरण करतो आहे, याच्याकडे आता सामर्थ्य आहे, तर याला मी हे त्याचं सगळं पाप कर्म हे सगळं भोगून समाप्त करून टाकतो आणि मग नंतर याला पुढे सुख सुख मला प्रदान करायचं आहे, अशी भगवंताची धारणा असते. किंवा ते यमाची म्हणा किंवा त्या काळाची म्हणा कलीची म्हणा हवं तर, कारण काय की त्याला माहिती आहे आता हा भगवत भक्तीला लागला, याची याला याला आता सद्गती मिळणार, हा मोकळा होणार, मुक्त होणार, मग ह्याला मला इकडे परमधामाला पाठवायचं आहे. मग परमधामाला पाठवायचं आहे म्हणजे याचीही सगळी पापकर्माची बाकी सगळी क्लिअर करून टाकावी लागेल. जे कमी आहे ना ते आधी लवकर संपवलं जातं आणि त्याला कुठेतरी एका डिपार्टमेंटला पाठवलं जातं शेवटचा हिशेब करण्यासाठी. म्हणून अशांना ना थोडं सुरुवातीला थोडा त्रास होताना दिसतो, वाईट वाटताना दिसतं, हाल होताना दिसतात, पण नंतर पुढे त्यांच्यासाठी सुखच सुख ठेवलेलं आहे. याच्या उलट जे लबाड लोक असतात, सुरुवातीला त्यांचं खूप चांगलं होतं आहे, ते खूप प्रगती करतायत असं वाटतं, त्याचे जे थोडेफार मागचे पुण्यकर्म असतात ना ते आधी संपवले जातात म्हणून त्यांचं चांगलं होताना दिसतं, पण पुढे ना पुढे भयंकर अधोगती त्यांना ठेवलेली असते. म्हणून बोलले याला असं घाबरून जाऊ नये, थोडा त्रास झाला तरी भगवत भक्ती सोडू नये, सत्कर्म सोडू नये. आणखीन बऱ्याचदा असं होतं की काहीतरी दुःख येतं, काहीतरी संकटं येतात, काहीतरी चिंता उभी राहते आणि आमचं नामस्मरणात खंड पडून जातो. बोलले खरं तर हे अशा गोष्टी परीक्षा पाहण्यासाठीच आमच्या सगळ्या अवतीभोवती आलेल्या असतात. आम्ही भगवंताचं नाव आधीच घेत असतो आणि असं अचानक काहीतरी घडतं, आम्ही उद्विग्न होऊन जातो आणि भगवंताचं नाम सोडून देतो. हे त्या कलीची काळाची मायेची सगळी ही जाळे असतात, पण आम्ही भगवत भक्त आहोत. आम्ही अशा वेळेस देखील भगवंताला मागितलं पाहिजे, त्याची प्रार्थना केली पाहिजे की बाबा रे भगवंता मला या अशा परिस्थितीत सुद्धा तुझं नामस्मरण माझं कधी तुटू देऊ नकोस. म्हणजे हे मला ह्या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नाही, मला ना फक्त भगवंता तुझी साथ फक्त हवी आहे, तुझी साथ सुटेल असं माझ्याकडून काही होऊ देऊ नकोस म्हणजे झालं. म्हणजे हे असं झालं ना की बोलले मग पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ववत होऊन जातात आणि पुन्हा आपल्या सगळ्या चिंता मिटायला लागतात. म्हणून ना किती दुःख आलं, किती संकटे आली, कितीही टेन्शन आलं तरी भगवंताचं नामस्मरण कदापि सोडू नये. सुख दुःख अथवा उद्वेगकाळी बोलले कशीही वेळ असली तरी आपण भगवंताचं सख्य सोडू नये, भगवंताची भक्ती सोडू नये. यासाठी सख्य भक्ती हा फार सुंदर आठवा समास नवविधा भक्तीमधील फार सुंदर समास आहे. या समासात बोलले स्पष्ट समर्थांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? बोलले मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना. चातकाचं चातक पक्षाला मेघांचं पाणी नाही मिळालं तरी तो दुसरं कुठलंच पाणी पित नाही. चंद्र वेळेसी उगवेना तरी चकोर अनन्य. चकोर पक्षी हा फक्त चांदण्याच्या प्रकाशांवर जिवंत राहणारा पक्षी आहे, पण ढगाळ वातावरणामुळे चांदणं दिसलं नाही म्हणून तो काही दुसरं काहीतरी खात पित नाही. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे ममत्व, भगवंतावरील ममत्व सांडू नये की. देवाचे जे मनोगत, प्रत्यक्षात जर बघायला गेलं ना देवाचं जे मनोगत असतं ना किंवा जे घडत असतं तेच आपल्यासाठी उचित असतं. आपल्या इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की, आपल्या इच्छेसाठी भगवंताला कधीच अंतरू नये. देव करील ते मानावे, देवाची इच्छेने वर्तावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. म्हणजे मग हे देवाच्या इच्छेनं देवाला वाहून दिलं, देवाला समर्पित सगळं स्वतःला करून टाकलं की मग देव सहजची स्वभावे कृपाळू देव. म्हणजे तो एवढी कृपा करतो, एवढी कृपा करतो की बोलले मग काही बघायला लागत नाही.
झाले जन्माचे सार्थक. अशा पद्धतीनं या सगळ्या काही अडचणी होत्या की त्यामुळे आपलं नामस्मरण घडत नव्हतं, पण समर्थाने आपणाला हे सगळं काढून दिलं. अशीच प्रार्थना आपण वरचेवर वारंवार भगवंतांकडे, संतांकडे, देवांकडे करत असायला पाहिजे की भगवंता याची दान देगा देवा, तुझा विसरणं व्हावा, तुझा विसर कदापि होऊ नये, तुझ्या नामस्मरणामध्ये माझा कदापि खंड पडू नये. कारण नामा ऐसे सार नाही, नामा असं सारखं सार नाही. म्हणजे जे नामस्मरण भक्ती आहे ना, ती या सगळ्या कलियुगातील सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. पूर्वी कृते देता यामध्ये 10-10 हजार वर्ष तपश्चर्या करायची आणि त्यातून जे पुण्य मिळायचं ना, ते आता या कलियुगामध्ये 24 तासामध्ये केलेल्या नामस्मरणामधून मिळत असतं. म्हणून खरं तर चांगली बातमी किंवा वाईट बातमी अशी आहे की वेळ खूप कमी आहे, आणि चांगली बातमी अशी आहे की अजून वेळ शिल्लक आहे. म्हणून आपण आजपासून, आत्तापासून नामस्मरण करूया, एक वेळ निश्चित करूया. त्याच्यामुळे आणखी नामस्मरणाला मदत होत असते. एक नियम लावून घेऊया, बसण्याची पद्धत लावून घेऊया, एक चाल, एक सगळ्या गोष्टी जर ठरवून घेतल्या ना, तर मग सवयीनं सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागत नाही आणि निश्चितच एक चांगलं नामस्मरण आपलं घडेल. श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तू. श्री सद्गुरुदेव दत्त.